सामायिक पाठ सर्वा भूतांशी मैत्री गुणीजन मिळता मोद वाटो मनाती दुखाने गांजलेल्या बगुनी मनी दया हो उत्पन्न माते मिथ्या धर्माभिमान्याविषयी नच कधी राग वा द्वेष यावा आत्म्याची भावना ही सतत मम अशी होऊ देवाधिदेवा नमोस्तु सिद्धास ऋषी गणास त्रिकाल जेवंद तिन्ही जगास जेने मनाला स्थिरता रहाते करी न सामा एक शांत चित्ते संपूर्ण जीवां वरसाम्य भाव धरी न वा संयम शांत भाव मी आर्द्रौद्र प्रकृती त्यजीन त्रिकाल सामा एक आचरीन सर्वांवरी मी समता धरीन कुणावरी वैरण मी करीन आशा महापाश झनी त्यजीन होईन मी नित्य समाधिलीन जे जीव रागादि विकार भावे मी हाय रे दुःखाविले असावे ते सर्व माझ्यावरती क्षमोत क्षमीन मीही त्यास एकचित्त मनोवच काय कृतानुमोदे रत्नत्रयी दोष घडे प्रमादे ते दोष मी आज मुखे वधून निंदाच गर्हा करुणीत जीन तिर्यंच वा मानव देवयांची पीडा जहाली तरीही मनाची एकाग्रता निश्चल मी धरीन कषाय आहार तनु त्यजीन अनेक रागादि विकार भाव प्रहर्ष औत्सुक्य भय प्रभाव दीनत्वमाश्चर्य विकार किंवा सोडून देती अरतीरती वा मृत्यू जरा जन्म सदा जगात त्यांची कधी भीती नसो मनात मी लाभ हानी सुख दुःख यास समान लेखी न विषामृतास दृक्ज्ञान चरित्र तपस्वरूप आत्मा तथा संवर योग रूप आनंद रूपात्मक निर्विकल्प आत्मा असे हा परमात्म रूप आत्मा सदा शाश्वत एक रूप याहून ते शेष अनेक रूप वियोग संयोग विभाव रूप जीवास नाना करिती विकल्प संयोग संबंध असे जीवाला म्हणून दुःखे असती तयाला संयोग संबंध म्हणून आता सोडून देतो समते करीता एवं च सामायिक हे अखंड चालू असोयात असो न खंड मुक्ती वधूला वशचूर्ण हो हे नित्य सामायिक शांती देवो हे नित्य सामायिक शांती देवो हे नित्य सामायिक शांती देवो।